सगळेच वाला करायची गरजच नाही। मी सगळा महाराष्ट्र पालता घातलेला आहे। वस्तुस्थिती अशी आहे कि ऊस सोडता कुठलेही पीक महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहिलेलं नाही। पाहिजे तर तुम्ही सॅटेलाइटवरन सर्वे करा, त्याचे छायाचित्र घ्या आणि सगळ्यांनाच देऊन टाका, कारण आज राहिलेच काय शिल्लक आता लागलेला आहे। तरी सुद्धा दोन टप्प्यातली FRP बेकायदेशीररित्या देण्याचा जो कायदा विधिमंडळाने पास केला त्याच्या विरोधात मी पुन्हा न्यायालयात गेलेलो आहे। त्याच्यापैकीच्या एकापेक्षा एक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत, म्हणजे अरेबियन नाईट्स मधल्या कथा सुद्धा रंजक नसतील एवढ्या ह्या रंजक कथा आहेत। त्यातलाच पारनेरच्या कारखान्याच्या विक्रीची कथा आहे। याच्या संदर्भातली माझी एक याचिका जवळजवळ 8-9 वर्षापासून प्रलंबित आहे, पण दुर्दैवानं न्यायालयसुद्धा ते सुनावणीला घेत नाही। राजकीय नेत्यांचा नादानपणा हेच त्याचं कारण आहे। आणि मला असं वाटतं की पक्षीय भेद बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना जर का रोजगार द्यायचा असेल तर रोजगार देण्याची क्षमता शेतीमध्ये आहे आणि शेतीनंतर उद्योगधंद्यामध्ये आहे। हे उद्योगधंदे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये कसं येतील हे सगळ्यांनीच बघायला पाहिजे। परंतु दिल्लीवाल्यांना खुश करण्यासाठी जर का आम्ही असेच प्रकल्प हातात जाऊ देणार असो तर महाराष्ट्रातला युवक या लोकांना माफ करणार नाही।